तर सगळ्यांना हाय. आणि मग आज उशीर झालता उठायला, आज 8 वाजले, त्याच्यामुळे पटकिनी कृष्णाला गरा करून दिला खायला बघा, आणि शाळेत पाठवला. शाळेत ना आता आला पण रिटर्न, आता वाजली 1, तरी माझं घरातलं काम आणखीन काही संपणा बघा. आणि मी गॅस घासून काढला बघा, आणि किचन कट्टा इथे घासून घेतला, धुवून घेतला आता, आणि भांड्याची जाळी पण घासली बघा. आणि मागचं सगळं जी झाडून होती कचरा होता ते सगळं पिटून दिलं, तुम्हाला दाखवते मग काय काय गाड्या होती होत्या ते सगळं दिलं पिटून. आणि आता फरची पुसून घ्यायची झाडून होती सगळ्यात आधी. मी आता कपडे धुणार आहे, कपडे एक बारली म्हणून भिजायला टाकलं, तुम्हाला मी दाखवते मागचं. इथं बघा गादे इथे होते, इथं आणि इथं दोन, ती पिटून दिले इकडं, आणि इकडं कचरा होता ती सगळा झाडून ती एका जागेवर करून पिटवून दिला बघा. तर आणखीन तिथं धूर निघतोच आहे बघा, पाणी ओतलेलं आहे त्यांनी, पाणी ओतून विजवलं आहे. तर आता म्हणलं कपडे धुवायला जावत, आणि नंतर ही फरचे क्लीन करावं सगळे पुसून घ्या. तर पिहू पण उठली बघा तिथं आत्यान पशिया. खालचा कपड्याचा साबण संपला होता, मला कपड्याचा एक साबण घेतलाय, तर चला आता कपडे घ्यायला जाते. माझा बाबू खेळतोय वे, खेळ खेळ कपडे धुवून. केसाचा लयच झाप झालाय वया, त्या केसाचा लयच झाप झालाय तिच्या. आता काय नाही, बड्डे होस तर तुझे केस आहेत परत टाकाले बघ. तर बघा एवढी कपड्याची बातमी बघली, आता मला मी बघून घेते अचानक ठरलं, त्याच्यामुळे जावं लागलं पटकन. म्हणलं चला आता फोटोशूट करायचं, म्हणल्यावर तेवढेच फोटोशूट झाले बघा. काल आवरून कपडे टाकले, ओलीचे कपडे, त्याच्यामुळे तसेच ठेवले त्याला. तर चला आता मी कपडे धुवून घेते. आता बघा माझं 3 वाजता धुणं झालं, फरची काय मी पुसून घेतली नाही, म्हणलं उद्या पुसून घ्या. आता उद्याच्याला फरची पुसणार आहे सगळे बाथरूम आहे ती घासून. आणि पिहू झोपली बघा इकडं, पिहूला झोपवले एकदम राडा झाले, राडा आवरायचे. आणि उद्या मी सगळं पुसून इथे येणार आहे. आणि माझे 3 वाजताच कपडे धुवून झाले, वाळ्या टाकले. आता संध्याकाळचे वाजले 6 वाजले. कृष्णा ह्यांनी आणि सागर ह्यांनी गेला शूटिंगला, कृष्णाचा कसला तरी व्हिडिओ बनवतात. कृष्णाच्या चॅनल आहे, मला पण माहीत नाही कसल्या बनवते ती. आणि मी आत्ता जाणार आहे तारावरचे कपडे काढायला बघा, तिकडं धुवून वाळायला टाकले मी तारावरती, ती काढून आणून तर ओलीचे गॅलरीत आणून टाकते. आणि राधा पण आली बघा, राधा पंडीकडे आत्यांपाशी. आता बघा मी चहा ठेवला इथं दूध नाही म्हणून, कोरत चहा आत्या म्हणलं चहा कर पूजा म्हणून चहा करायला घेतला. आता आत्यांना हाक मारते आणि चहा देते प्यायला. चहावतून घेतला आणि बटर पण घेतले, पिवड्या पण उठली बघा आता झोपेत ना पिहू. हो इथं बघा कृष्ण शूटिंगवरनं आता झाला, पिहूला गाडीत आणलं मी रडते म्हणून, लगेच इथं येऊन बसले गाडी चालवायला. कुठं जायचे आपल्याला, कुठंच नाही, कोण नाही माझं. कृष्णाची कापड आहेत घेऊन जावं लागेल आपल्याला. जाता कशी मज्जा वाटते तिला बघा. बाबड्या इथं बघा पिहू घाबरून पटकन येऊन इथं खाली झोपली होती, आता उठून बसली. आणि इकडे राधा झोपली आणि इथं कृष्ण आहे. पिहू कुत्रा आला, हाड 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 तुक तुक झोपे 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 लवकर डोळ दाखवून झोप. पिवडे काय करती गा पिहू, काय करती ग पप्पा. नाही आलं, नाही आलं अग, नाही आलं बाळा. पिवल्या हाय खूप दादा झोपला. पिहो अग झोप होती की लेकरांना झोप की तू तरी, त्या कृष्णाला उठवती आता राधाला उठवती, झोप दे की तू पण झोप काढती तोंडावरचा हात. आजीकडे काय बघते कृष्णाला कसा झपाटा लावला, तसा तुला झपाटा लावला, रडून झोपला तू, रडून झोपची ना
किती खोड्या करती म्हणलं आता भाकरी करायला जावा नको लगेच गोड बोलली लगेच अंगावर पुरगी झोपली अगदी आपली राजा झोपली दादा बाबा राजा झोपली की कशाला उठवते तिला कुठं चालली बाय ही पाय काढीत काढीत किचन मध्ये कुठं चालली कोणाकडे चालली कोणाकडे दाजाकडे वय चल बघ हाय का दाजा बघ हाय का हाय का कुठं हाय दाजा हाय शब दादा दादा म्हणली का ताजा म्हणली का नसतो चालली म्हणली मला येई म्हणती कुठ चालली कुठ कशी सणा सणा गेली मज्जाला आली बघा पिहू आता अयो कोपरात चालला चला ह्यांचा खेळ चालत राहा मी बस करून